सकाळी सकाळी देवपूजा माझी झालेली आहे आणि धूप दीप अगरबत्तीचा वास आणि सुवास म्हटल्यानंतर खरंच घरात खूप छान प्रसन्न वाटतं. तर मी बॅक कॅमेराने तुम्हाला माझी देवपूजा दाखवते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आहे नागपंचमी, त्यासोबतच आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. तर आज सकाळीच मी लवकर उठलेली, 4 वाजताच उठली पहाटे. आवरून झालं सर्व आणि त्यानंतर इथे जवळच मंदिर आहे, मंदिरात गेलेली दर्शनाला. 4:30 वाजता मी इथून गेलेली. तर मंदिरात माझ्यासोबत माझ्या 2 मैत्रिणी पण होत्या. तर 4 वाजता छान मनोभावे महादेवाच्या मंदिरात पूजा झालेली आणि आजची शिवामूठ आहे तांदूळ. तर आजची शिवामूठ पण मी महादेवांना अर्पण केलेली आहे. आपल्या काही अडीअडचणी असतात, आपल्या काही इच्छा असतात, त्या पूर्ण व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या आज भरपूर साऱ्या नियम आहे आणि ते प्रत्येक घरात पाळलेच जातात. कारण की पहिली गोष्ट आता ह्या गोष्टी जास्त पाळल्या जातात. तर आणि शक्यतो त्याच्यामागे शास्त्र पण आहे आणि सायन्स पण आहे. त्यामुळे ना ह्या गोष्टी काही आजच्या दिवस तरी सर्वांनी पाळल्याच पाहिजे, कटाक्षाने पाळल्या पाहिजे. तर आज भरपूर जणांच्या घरात तवा ठेवत नाही, कढई ठेवत नाही, तळण करत नाही, तवा ठेवत नाही, फोडणी देत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे धारदार शस्त्राने शस्त्राचा आज वापरच करत नाही. म्हणजे आपल्या घरात असलं तरी सुरी विळी अशा गोष्टी आपण वापरायच्या नाहीत. त्याचबरोबर आमच्या शेतामध्ये आम्ही नांगरणं, कीटकनाशनं मारणं किंवा खुरपणं ह्या गोष्टी पण टाळल्या गेल्या पाहिजे आजच्या दिवशी तरी. आता पहाटेची वाजली आहे 4:30 आणि आम्ही आलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये. शिवलिंगावरती जलाभिषेक केला, त्यानंतर पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, मध आणि साखर घेऊन पंचामृताने ही शिवलिंगावर अर्पण करून घेतलं. त्यानंतर परत जलाभिषेक करून आणि आम्ही शिवलिंग व्यवस्थित स्वच्छ केलेलं आणि शिवलिंगावर मनोभावे बेलपत्र बाहून तोंडाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत आम्ही छान व्यवस्थित पहाटे 4:30 आम्ही सर्व मैत्रिणींनी पूजा करून घेतलेली आणि बेलवपत्र वाहिलं. त्यानंतर पांढरे फूल, धोत्र्याचं फूल महादेवाला जास्त प्रिय आहे तर ते फुलं वाहून घेतली. त्याचनंतर आजची शिवामूठ आहे तांदूळ. तर श्रावणी सोमवारमध्ये तर महादेवांना आवडता त्या शिवामूठ आहे. तर पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे महादेवांना. दुसऱ्या सोमवारी पांढरे तिळाची शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूठ आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे. चौथ्या सोमवारी आपल्याला जवसाची शिवामूठ महादेवांना अर्पण करायची आहे. आणि समजा 5वा सोमवार आला तर सातूची शिवामूठ आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे. पूजा करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप आपल्याला इथे करायचा आहे. आणि शिवामूठ अर्पण करायची कशी, तर उजव्या हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि आपली आपण हे तांदूळ शिवामूठ जे आहे ते आपल्याला महादेवांना शिवलिंगावर आपल्याला ही अर्पण करायची आहे. आणि कोणतीही सेवा जमली नाही तरी काही हरकत नाही, फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही पुरेसा आहे. फक्त शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा.
तर असं म्हणून आपल्याला ही शिवामूठ जी आहे, तांदळाची असो, जवसाची असो, मूग असो किंवा तिळाची असो, चारही पण सोमवारी आपल्याला हाच मंत्र म्हणून आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही संकल्पही करू शकता शिवामूठ अर्पण करताना. तुमच्या मनात खूप कधीपासनं काही इच्छा आहे आणि ती तुम्ही व्यक्त करून शिवाला ही शिवमूठ अर्पण करू शकता. त्याचबरोबर संतती प्राप्तीसाठी करू शकता, आर्थिक समस्या दूर होण्यासाठी करू शकता, आपला बिझनेस चांगला चालण्यासाठी करू शकता, कर्जमुक्तीसाठी आपण ही शिवामूठ अर्पण करू शकता. काहीतरी संकल्प करून आपण हा ही शिवामूठ महादेवांना अर्पण करू शकता. आणि महादेव हे भोळे आहेत, त्यामुळे भोलेनाथ आहेत, त्यामुळे खूप भोळे आहेत, त्यामुळेच त्यांना भोलेनाथ म्हणतात. तर महादेव आपली इच्छा लगेचच पूर्ण करून घेतात. तर अशा पद्धतीने मनोभावे आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे आणि नंतर आरती म्हणायची आहे. दर्शन मात्रे मना स्वने मात्रे मना कामना पुत्री जय देव जय देव रन्ना कशिदा परा तुझ गौरी मुखरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा तिरे जरित मुकुट शोभ सोबरा रुद्रशील मोरे चरणी काव्या जय देव जय देव जय मंगल मूर्ति वसिराज मूर्ति दर्शन मात्रे मना स्वने मात्रे मना कामना पुत्री जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सर्व सुंदरवक्रस्तुंड त्रिनयन दासामाचा पाहे सुंदना सकशी पावावे निर्माणी रक्षावे सुवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती वसिराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामना पुती जय देव जय स्वामी शंकर आरती ओ वाळू बाबाती ओ वाळू गौरा जय देव जय कपूर गौरा गौरा नैने विशाळा आदांकी पार्वती सुनांच्या माळा ऐसा शंकर शोके हो मावेला जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू जगदगुरुवरा जय देव देवी दैत्य सागर मंथन बै केले त्या माझी रोजी ग्रह सापडी ते तू असुर बने काशा न केले निळकंट नाम प्रसिद्ध झाले जय देव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू जगदगुरुवरा जय देव जय देव राम वरुण सुंदर मनारे पंचानन मोहन शत्रोडी जे बीज वाचे उचारे रघुजी राम दासांतरे जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू जगदगुरुवरा जय देव Om Shri Swaraj.
पहाटेचे 5:15 वाजले असतील आणि आमची अगदी शांततेत आणि छान अशी पूजा झालेली. त्यानंतर भरपूर सारी गर्दी मंदिरात व्हायला लागलेली. आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलेलं आणि त्यानंतर आम्ही घरी गेलेलो. नागदेवतेचे पूजन करतात तर नागदेवतेला आज लायाचा आणि दुधाचा नैवेद्य देतात. त्याचबरोबर घरात आपले नागदैवत आपण नाग नरसोबा जो लावतो, जे पोस्टर लावतो नाग नरसोबाचं, त्या जर नाग नरसोबाचं पोस्टर नसेल तर तुम्ही पाटीवर पण नाग नरसोबाचं स्केच काढू शकता आणि त्याचं पूजन करू शकता. जसं सोयीला होईल तसं करायचं. तर त्याला आज कानुल्याचा, खीरचा नैवेद्य देतात. शक्यतो उकडीचे पदार्थ आज जास्त करतात आणि तेच देवाला आवडतात. तर आज मी कानुले करत आहे, त्याचबरोबर गोडामध्ये शिरा करत आहे आणि तोच नैवेद्य आज देवाला आहे. तसं घरात तर सर्वांना उपवासच आहे, तर त्यामुळे आज देवासाठीच नैवेद्य बनवणार आहे. नंतर संध्याकाळी उपास सोडण्यासाठी आपला स्वयंपाक करेल. तो पण आज तवा ठेवायचा नाही, त्यामुळे आज म्हणजे जेवणाचे भरपूर सारे वांदे आहेत. आज किती दिवसभर खाल्लं तरी पण पोट भरत नाही असं आहे. काही जण आदल्या दिवशी थोडाफार स्वयंपाक करून ठेवतात, कारण देवासाठी आपल्याला हा नैवेद्य करावाच लागतो. उकडीचे कानोले, पुरणाचे दिंड किंवा शिरा, गव्हाची खीर असे पदार्थ करतात. काही काही ठिकाणी आमच्या इकडे गावाकडे ना तर मांडे करतात, खापर ठेवतात, खापर चुलीवरती किंवा गॅसवरती ठेवून आणि पुरणाचे मांडे करतात. तर त्याचबरोबर काळी आमटी किंवा मग आपण सार म्हणू शकतो, पुरणाचं पाणी वापरून जे आपण आमटी करतो ती आमटी, भात आणि मांडे, पुरणाचे मांडे किंवा मोठे आपण खापरावरची पुरणपोळी म्हणू शकतो, असा मेनू आमच्या गावाकडे शक्यतो असतो. नैवेद्यासाठी कानोले मी करत आहे आणि शिरा करत आहे. तर चला पटकन आपण कानोले करायला सुरुवात करूया. तर आपण नैवेद्यासाठी दिवशी करत आहोत. आमच्या भागात काही ठिकाणी कानोले पण म्हणतात आणि दिवशे पण म्हणतात. तर थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप टाकून हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची. 5 मिनटासाठी रेस्ट करून घ्यायचं हे पीठ आणि त्यानंतर पोळपाटावर घेऊन आणि छान मऊसूत परत करून घ्यायचं. आपण पुऱ्या करतो तशा छोटे छोटे गोळे याचे तयार करून घ्यायचे आणि सेम पुरी लाटतो त्या पद्धतीनेच आपण ह्या पुऱ्या करून घ्यायच्या, लाटून घ्यायच्या आहे. थोडंसं गहू पीठ लावून आणि आपण ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. कुणी कुणी ह्या पुऱ्यांमध्ये ना तुपासोबतच गूळ आणि किंवा साखरही भरतं. मी इथे तूप आणि साखर काहीच भरलेली नाही आहे, फक्त तूप लावून हे कानोले केलेले आहे. वरतूनही तुम्ही तुपासोबत आणि गुळासोबत हे कानोले खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने थोडं थोडं गहू पीठ लावून आणि मी इथे हे पुरी लाटून घेतलेली आहे. थोडंसं तूप लावून वरतून एक घडी करायची आहे, वरून पण परत तूप लावून घ्यायचं आहे. परत एकदा फोल्ड करून आणि अशा पद्धतीने आपले कानोले इथे तयार होतात. तर याच ठिकाणी तुम्ही साखर किंवा गूळ पण मध्ये भरू शकता. तर चाळणीला मी इथे डिश आहे तर तिला मी इथं तूप लावून घेतलं आणि त्यानंतर वरती असे 4 ते 5 कानोले करून मी ठेवले. गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आणि आपली ही कानुल्यांची डिश वरती वाफेवर होऊन देते. 15 मिनटासाठी आपल्याला हे इथे ठेवायचे आहे, वाफून घ्यायचे आहे. तर आजचा माझा नागपंचमी स्पेशल नैवेद्य इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने दिवशे इथे मी केलेले आहे, त्यासोबत प्रसादाचा शिरा. तर दिवशांमध्ये पण कुणी कुणी गूळ भरतं किंवा वरतूनही ठेवतं, तर मी इथे वरतूनच गूळ ठेवलेला आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दिवशी केलेले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.